नमस्कार फ्रेंड्स खूप खूप स्वागत आहे आपल्या सगळ्यांचे तर फ्रेंड्स आज आपण राऊंड शेपचा गळा कसा कट करायचा कॅनवस पेपरवर आणि स्टिच कसा कर करायचा ते दोन्ही पाहणार आहोत तर दोन्ही पार्ट करताना मी वेगवेगळे करणार आहे कारण जेणेकरून व्हिडिओ जी, जी आहे ती मोठी होणार नाही आणि समजण्याचंही थोडी सोपी असेल तर फ्रेंड्स कॅनव्हस पेपरवर आपण गळा जो कट करतो तो कट करण्याची थोडीशी पद्धत वेगळी असते आणि ज्यावेळेस आपण डीप गळा कट करतो त्यावेळेस राऊंड शेपचा डीप गळा हा दोन्हीही मापं वेगवेगळी घ्यावं लागतात तर फ्रेंड्स त्यासाठी आपण कॅनव्हस पेपरवर गळा अगोदर कट करूया मेजरमेंटसहित आणि स्टिचिंगचा जो व्हिडिओ आहे तो मी नेक्स्ट व्हिडिओला टाकेल तर फ्रेंड्स कटिंगचा व्हिडिओ पाहून घेऊया तर येथे पेपर कॅनवस आहे तुम्हाला हवं तर तुम्ही जाड कॅनवसही वापरू शकता कॅनवस वापरल्याने गळा जो आहे तो अगदी सरळ आणि शेपमध्ये राहतो तर तसा आपण जर बिना कॅनव्हासचा गळा शिवला तर तो इतका शेप दिसत नाही आणि व्यवस्थित राहत नाही पण कॅनव्हास पेपरचा ज्या पण वेळेस आपण गळा शिवतो कोणत्याही आकार शिवतो तर कॅनव्हास पेपरने गळा जो आहे तो एकदम परफेक्ट आणि चांगला दिसतो तर फ्रेंड्स कॅनव्हास पेपरवर गळा कट करण्याची पद्धत पाहूया तर फ्रेंड्स येथे कॅनव्हस पेपर आहे माझ्याकडे आणि हा पेपर कॅनवस आहे तुम्हाला हवं तर तुम्ही कडक जो कॅनव्हास भेटतो तो पण तुम्ही घेऊ शकता तर त्यासाठी आपल्याला पेपर जो आहे तो थोडा डबल करायचा आहे तर इथे पेपर जो आहे मी डबल करून घेतलेला आहे आणि तेथून आपल्याला गळ्याची जी उंची आहे ती मोजायची आहे गळ्याची उंची जी आहे ती ब्लाऊजच्या उंचीवर डिपेंड करते जर तुमच्या ब्लाऊजची उंची जास्त असेल तर तुम्ही गळा थोडासा जास्त डीप ठेवू शकता कारण की गळ्याची जी आपण उंची आहे ती मोजताना वरून मोजण्यापेक्षा गळ्याची पट्टी तुम्हाला किती ठेवायची आहे खाली जो ब्लाऊजची पट्टी असते ती पट्टी तुम्हाला किती उंचीवर ठेवायची आहे तिथून पुढं गळ्याची उंची तुम्ही मोजू शकता वरून जर आपण उंची मोजली तर बऱ्याच वेळा काय होतं की गळ्याची पट्टी जी आहे ती मोठी राहिली जाते आणि आपल्याला जर गळा हवा असेल तर मोठ्या पट्टीमध्ये गळा खूप चांगला दिसत नाही तर जर पट्टी जर आपल्याला मापात ठेवायची असेल तर पट्टीपासून उंची मोजायची जर तुमच्या बॅकसाईडच्या गळ्याची जी पट्टी आहे ती सपोज तुम्हाला तीन इंच किंवा साडेतीन इंच ठेवायची असेल किंवा चार इंच ठेवायची असेल तर ती तुम्ही वरती मोजायची आहे आणि एक त्यानंतर एक डॉट देऊन तुम्हाला समजा सपोज डॉट देऊन वरचा गळा जो आहे तो मोजायचा आहे आणि जर वरचा गळा तुम्हाला जर आ, हवा असेल तर तुमची जी परफेक्ट साईज जी असेल ती तुम्ही मोजली तरीही चालेल तर फ्रेंड्स आपण सगळ्यात अगोदर गळ्याची रुंदी तुम्ही किती ठेवली त्याच्यावर डिपेंड आहे जर गळ्याची रुंदी जर तुम्ही अडीच इंच ठेवलेली असेल तर अडीच इंचावर मार्क करायचं आहे आणि गळ्याची जी पण उंची तुम्हाला ठेवायची असेल सपोज तुम्हाला उंची जर दहा इंच ठेवायची असेल तर दहा इंचावर एक मार्किंग करायचे बंद बाजूने आपण उंची मोजतो आहे तर बंद बाजूनेच आपल्याला मार्किंग करायची आहे दहा इंचावर दहा इंचावर एक मार्किंग केल्यानंतर पुन्हा आपल्याला येथे पण अडीच इंच मोजायचं आहे आणि आता आपल्याला राऊंड शेपचा गळा शिवायचा आहे आणि डीप गळा शिवायचा आहे त्यासाठी आपल्याला ही साईज जी आहे ही साईड वाढवायची नाही आहे ही आहे तितकीच ठेवायची आहे साईज फक्त वाढणार ती खाली वाढणार आहे या साईडला तर या साईडला आपण अडीच इंच ठेवायच्याऐवजी येथे तीन इंचावरही एक मार्किंग करून घेऊया तर ही आपली परफेक्ट आहे साईज आणि ही आपल्याला डीप गळ्यासाठी थोडीशी अर्धा इंच जास्त ठेवायची आहे तुम्ही जर सव्वा इंच जास्त ठेवली तरीही चालेल म्हणजे हीच साईज जर तुम्ही सव्वा इंच सव्वा तीन इंचावर मार्क केला तरीही चालेल तर फ्रेंड्स आता मी येथे अडीच इंचावर एक मार्क केलेला आहे आणि एक मार्क केलेला आहे मी साडेतीन इंचावर तर फ्रेंड्स अडीच इंचावर आपण जो मार्क केलेला आहे तो आपण जॉईन करून घेऊया तर फ्रेंड्स अशा प्रकारे आपण अडीच इंचा जो चौकोन आहे तोही आखून घेतला आहे आता साडेतीन इंचावर एक पुढं रेश मारून घेऊया आपल्याला इथून डीप घ्यायचं आहे आणि इथून जी आहे ती तिरपी रेश लावून घेऊया ही साडेतीन इंचावरची रेश आहे आणि आता त्यानंतर आपल्याला एक इंच आतमध्ये मोजायचं हो आहे एक इंचावर एक मार्किंग करून घ्यायची आहे आणि त्यानंतर आपल्याला आकार द्यायचा आहे गोल आपल्याला गळा जो आहे तो गोल कट करायचा आहे हे पहा फ्रेंड्स अशा प्रकारे आपल्याला हा गोल आकार द्यायचा आहे याने काय होतं की गळा जो आहे तो आपला रुंदी पुढे वाढली जाते तर आता कटिंग करताना आपल्याला घेतलेल्या गळ्यापासून एक एक इंच अंतर पुढं ठेवायचं आहे आणि त्यानंतर आपल्याला कटिंग करायची आहे तर कॅनव्हस पेपरवर कट करताना एक इंच प्रत्येक साईडने आपल्याला मोजून घ्यायचं आहे तर फ्रेंड्स सर्व बाजूने एक एक इंच अंतर घेतलेला आहे आणि त्यानंतर हे पण अंतर आपण ड्रॉ करून घेऊया तर हे पहा फ्रेंड्स अशा प्रकारे आपल्याला हा रफ ड्रॉ करून घ्यायचा आहे आणि त्यानंतर कटिंग करताना अशाच प्रकारे कटिंग करायची आहे तर फ्रेंड्स कट करताना आपल्याला जी खालची ड्रॉईंग आपण केली होती त्या ड्रॉईंगवर कट करायचं आहे त्यानंतर आपल्याला सुरुवातीची जी ड्रॉईंग आपण केली ती कट करायची आहे तरी पाहा फ्रेंड्स प्रकारे आपला जो गोल गळा आहे तो निघून गेलेला आहे थोडासा खालून ब्रॉड येतो आणि वरच्या साईडने आहे तितकाच राहणार आहे त्यामुळं आहे तितका गळा राहिल्यामुळं तुमचा जो ब्लाऊज आहे तो खाली घालणारच नाही तर फ्रेंड्स अशा प्रकारे ब्लाऊज जो आहे राऊंड शेपमध्ये जर तुम्हाला ब्रॉड गळा खालून कट करायचा असेल तर अशा प्रकारे तो कट केला जातो सो फ्रेंड्स आपण याची जी स्टिचिंग आहे ती नेक्स्ट व्हिडिओमध्ये पाहणार आहोत सो थँक्यू फ्रेंड्स व्हिडिओ जर तुम्हाला आवडली तर प्लीज चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायचं विसरू नका सो थँक्यू फ्रेंड्स थँक्यू सो मच